आहे. याच बरोबर तुम्हाला मी काय केलेलं आहे, ऱ्हस्व आणि दीर्घ याचा फरक सांगितला. बरोबर, ऱ्हस्व म्हणजे काय आणि दीर्घ म्हणजे काय, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी त्यालाच आपण ऱ्हस्व आणि दीर्घ असा उच्चार केलेला आहे. समजलं ना? हा. आणि परत आपण एक कविता शिकलेलो आहे. कोणती कविता तुम्हाला आठवते का? हा, पोपटाची कविता. आपण कोणती कविता शिकलेलो आहे? पोपटाची कविता. ती तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवा, ऍक्शन सोबत रीड करा. एकदा दोनदा जर म्हटलं ना, तुमच्या पूर्णपणे लक्षात बसणार आहे. तर तुम्ही ती पोपटाची कविता रीड करून घ्या. समजलं? बघा, आज मी तुम्हाला थोडेसे शब्द असे रिव्हिजन मध्ये दाखवते आणि फक्त तुम्ही ते वाचायचे आहे. म्हणजे तुम्हाला पुढचे शब्द कसे वाचायचे पाठ्यपुस्तकातले हे तुम्हाला कळून जाईल. आहे की नाही? तर मी तुम्हाला एक दोन शब्द असे सांगते रिव्हिजन मध्ये कसे शब्द वाचायचे. बघा, तर अ विचारू शकता.